एवरीवन, वेलकम बैक टू अवर चैनल। से हाय वीरू। तर आम्ही आज राजवीराला कोळी लुक मध्ये तयार करणार आहोत। तर राजवीराच्या शाळेमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे, त्यामुळे राजवीराला मासे विकणारी मासेवाली करणार आहोत आम्ही। तर राजवीरा खूप एक्साइटेड आहे, हायस की नाही राजवीरा? ओके, तर मग चला स्टार्ट, आपण व्हिडिओ तयार करूया। हे कानवेल आहे, हे इयरिंग्स आहेत आणि बुगडी आहे, कमरपट्टा आहे, खोटे मंगळसूत्र, हा नेकपीस आहे, नथनी, बँगल्स, साज, गजरा। ही माझी सहावारी साडी आहे आणि ही अंगावरती बसणारी आहे साडी, सुती एकदम, त्याच्यामुळे ती अंगावरती फुगणार नाही, घातल्यानंतर तिला कम्फर्टेबल फील होईल। तर ही साडी अशी इथून मधून हाफ फोल्ड करून घ्यायची, पूर्ण ही अशी पूर्ण फोल्ड करून घ्यायची। हे एवढं साईडला काढून ठेवायचं आणि इथून अशी गाठ बांधायची, कच्च गाठ बांधा जेणेकरून साडी फिटणार नाही। आवडत हा साईडला काढून ठेवलेला भाग आहे, तो पाठीमाग घ्यायचा आणि पाठीमाग खोवून द्यायचा। बघा मी कसं खोवते। असं खोवून द्यायचं, त्याच्यानंतर जो दुसरा भाग आहे साडीचा तो पायामधून मागे घ्यायचा। त्याच्यानंतर आपण जसं साडीच्या प्लेट्स करतो ना, तसं प्लेट्स करून ते पाठीमागून खोवून द्यायचं। साडीचे पाठीमागचे काट व्यवस्थित करून खोचून द्यायचं। बघा किती छान दिसत आहेत काट साडीचे, एकदम नऊवारी साडी, परफेक्ट नऊवारी साडी दिसते पाठीमागून। आपण जे खोचलंय ते निसटू नये, त्याच्यासाठी आपण दोन साईडनं पिनअप करून घेऊया। तर आता आपण पिनअप करून घेऊया। ही मी पिन घेऊन पिन करते, व्यवस्थित पिनअप करून घेऊया जेणेकरून साडी फिटणार नाही। एकदम सावकाश पिनअप करा जेणेकरून आपल्या मुलीला लागू नये असं। आता त्या साईडनं पण पिनअप करून घेऊया। दोन्ही साईडनं पिनअप करून घेतल्यामुळे साडी व्यवस्थित बसेल आणि अजिबात निसटणार नाही। बघा मी कसं पिनअप केलं आहे, ओढलं तरी पण खाली येत नाही आहे, एकदम घट बसलेलं आहे। तर त्याच्यानंतर जी साडी उरलेली आहे ना, त्याला हाफ फोल्ड करून घ्यायचं। बघा मी कसं हाफ फोल्ड करून घेते, त्याच्यानंतर परत एकदा हाफ फोल्ड करून घ्यायचं, डबल फोल्ड करायचं, एकदम छोटीशीच पट्टी यायला पाहिजे। त्याच्यानंतर पूर्ण साडी पाठीमागेपर्यंत गुंडाळायची आणि जे मध्ये ओपन आहे ना त्याच्यातून घालून घ्यायचं। साडी पूर्ण बाहेर काढायची, पूर्ण साडी बाहेर काढायची, एकदम सावकाश काढा। पूर्ण साडी बाहेर काढली, त्याच्यानंतर परत व्यवस्थित हाफ फोल्ड करून घ्या, त्याच्यानंतर आणि परत हाफ फोल्ड करून घेऊन व्यवस्थित फुडून पण व्यवस्थित यायला पाहिजे, व्यवस्थित काट व्यवस्थित दिसायला पाहिजेत, असं गुंडाळून घ्यायचं परत अनेकदा। त्याच्यानंतर सेम प्रोसिजर, पाठीमागून आणि जे ओपन आहे ना त्याच्यातून बाहेर काढायचं, पूर्ण साडी बाहेर काढून घ्यायची। पिनअप केलंय ना त्याच्यामुळे अजिबात निसटत नाही ते पाठीमागचं, त्याच्यामुळे कोणतीही काळजी नाही करायची। त्याच्यानंतर परत हाफ फोल्ड करून व्यवस्थित छोटीशी पट्टी येईल असं फोल्ड करून घ्यायचं।
प्रत्येक वेळेला व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचा, त्याच्यामुळे साड़ी छान दिसते। जे आता मी फर्स्ट टाइम जे गुंडाळ होतं ना ते थोडंसं तिरकं करून घेतलं, त्याच्यानंतर आता मी जे गुंडाळ आहे ना ते अपोजिट साइडला तिरकं करून घेतलंय, त्याच्यामुळे छान शेप येईल। आणि सेम प्रोसिजर पाठीमागून घ्यायचं गुंडाळून। इतक्यांदा मी साडी गुंडाळली आहे तरीसुद्धा अजिबात साडी फुगलेली दिसत नाही आहे, त्याच्यामुळे सुती साडी, एकदम सुती साडी सिलेक्ट करा, जेणेकरून ती अंगावरती अजिबात फुगणार नाही आणि आपल्या मुलीला कम्फर्टेबल फील होईल, हेवी वाटणार नाही। आता परत एकदा साडीला फोल्ड करून घेऊया, फक्त काठच दिसतील असं फोल्ड करून घ्यायचं। बघा मी कसं व्यवस्थित शेप दिलाय, पूर्ण व्हिडिओ बघा मी कसं शेप दिलाय, त्या पद्धतीनं फॉलो करा, त्याच्यामुळे व्यवस्थित छान एकदम कोळी लुक दिसेल तुम्हाला। आणि हे साईडचे जो पदर आहे ना तो खोचून द्यायचा आणि त्याला पिनअप करायचं, शिस्तात करा, मुलीला लागणार नाही असं छान एक दोन पिना लावून द्या, पहिला खोचा आणि मग पिनअप करा, जेणेकरून अजिबात निसटणार नाही साडी। बघा किती छान दिसते आहे साडी, खूप छान दिसते आहे साडी। ही माझी ओढणी आहे, तिच्या हाईटनुसार ॲडजस्ट करण्यासाठी मी दोन्ही साईडनं फोल्ड करून घेतलेला आहे, तिला व्यवस्थित तिच्या हाईटला येईल असं मी फोल्ड करून शिवून घेतलेला आहे। त्याच्यानंतर व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं, छोटी पट्टी यावी, जास्त मोठी पण नसावी, जास्त छोटी पण नसावी, असं फोल्ड करून घेऊया आणि पिनअप करून टाकायचं। तीन साईडनं पिनअप करायचं, शोल्डर्सवरती एक आणि मिडलला एक पिनअप करायचं, म्हणजे मधलं अजिबात हलत नाही। तर आता आपण पिनअप करून घेऊया, दोन्ही शोल्डर्सना आणि मधी एकदा आपण पिनअप करून घेऊया। शोल्डर्सवरती पिनअप झालेला आहे, आता मधी एक पिनअप करून घेऊया, जेणेकरून अजिबात ओढणी हलणार नाही। आता आपण छान ज्वेलरी घालूया, तर हा साज आहे, त्याच्यानंतर हे नेक पीस आहे। राजवीराला ज्वेलरी खूप आवडतात आणि तिला नठायला खूप खूप आवडतात, त्याच्यामुळे आम्हाला व्हिडिओ शूट करायला त्रास नाही होत। हे खोटं मंगळसूत्र आहे, कोळी लुकला घालतात म्हणून आम्ही घातलेला आहे। त्याच्यानंतर बँगल्स घालून घेतोय मी, राजवीराला नटायला खूप म्हणजे खूप आवडतं। आता बघा किती हॅप्पी झाली आहे ती, छान बँगल्स वाजवते। त्याच्यानंतर हा कमरपट्टा आहे, कमरपट्टा घालून घेऊया। त्याच्यानंतर हेअरस्टाईल करायला घेते, छान व्यवस्थित हेअरस्टाईल करून घेते, पहिला मधून भांग पडून घेतला। एक साईडला पिन लावून घेऊया, जेणेकरून इकडचे केस तिकडे येणार नाहीत आणि हेअरस्टाईल खराब नाही होणार। थोडीशी केस घेऊया, त्याच्यानंतर वेणी घालूया, त्याच्यानंतर थोडी आणि एक केस घ्यायची आणि परत वेणी घालायची आणि परत रिपीट प्रोसेस, थोडी केस घ्यायची आणि परत वेणी घालायची, सेम प्रोसेस, वेणी घालायची आणि थोडी केस घ्यायची। राजवीराची केस कायमच मोठी असतात, त्याच्यामुळे आम्हाला तिच्या हेअरस्टाईल्स करायला येतात। हा यूज होतोय आम्हाला तिच्या, तिला मेकअप करायचा असेल तर आम्हाला तिची छान हेअरस्टाईल करता येते। त्याच्यानंतर सेम प्रोसिजर त्या साईडची पण आम्ही हेअरस्टाईल करून घेतोय।
ज्या वेण्या घातल्यात ना त्यांना क्लिप लावून देऊया, आणि दोन वेण्या घातल्यात ना ते क्लिप लावलेली केस आहेत ती सोडून बाकीची सगळी केस घ्यायची आणि तिची छान पोनी बांधायची. पूर्ण केस पाठीमागची घ्यायची, तिची पाठीमागची केस लहान आहे जेवढी येतात तेवढी येतात. त्याच्यानंतर आपण पाठीमागून क्लिप लावून घेऊया, त्याच्यामुळे ती पाठीमागची केस निसटलेली दिसणार नाहीत. आता मी बो बांधते आणि पूर्ण पोनी नाही घालायची. बघा मी कसं घातलंय. त्याच्यानंतर जी उरलेत ना केस ती गुंडाळायची आणि परत एक बो घालायचा. त्याच्यानंतर जी दोन साईडला वेण्या घातल्या होत्या ना त्या क्लिप परत एकदा व्यवस्थित छान लावून घ्यायचं दोन्ही साईडनं. त्या साईडून पण आणि ह्या साईडून पण व्यवस्थित क्लिप लावून घ्यायचं. त्याच्यानंतर जी पाठीमागची केस निसटले आहेत ना ती कंगव्याने व्यवस्थित करून पिनअप करून घ्यायचं, त्यांना पण क्लिप लावायचं. मोठ्या क्लिप सिलेक्ट करा, त्याच्यामुळं जास्त क्लिप लागणार पण नाहीत आणि केस त्या क्लिपमधून निसटणार पण नाहीत. एक दोन तीन क्लिप पास होतात. त्याच्यानंतर हे नेट आहे ते गुंडाळून घ्यायचं. अजिबात एकही केस बाहेर आलेला नाही आहे राजवीराचा. छान व्यवस्थित हेअरस्टाईल झाली आहे. त्याच्यानंतर हा गजरा लावून घेऊया. गजरा गुंडाळून गाठ बांधून द्यायची. त्याच्यानंतर हे आर्टिफिशियल रोज आहे हे खोचून द्यायचं. 1 2 3 असं लाईनमध्ये थोडंसं वरतीच खोचायचं, त्याच्यामुळं फुडून पण गुलाबाची फुलं आहेत नाही ती दिसतात. बघा आता किती छान दिसते. फुडून पण हे रोज आहेत ना हे फुडून पण छान दिसतात. राजवीराची हेअरस्टाईल कम्प्लीट झालेली आहे. छान दिसते हेअरस्टाईल. त्याच्यानंतर पावडर लावून घेऊया. लहान मुलांची स्किन नॅचरलीच इतकी छान असते ना, त्याच्यामुळं कॉम्पॅक्ट किंवा फाउंडेशन वगैरे लावायला लागत नाही, त्यामुळं मी तिला फक्त पावडर यूज करते. त्याच्यानंतर लिप बाम झाल्यानंतर लिपस्टिक लावते. फर्स्ट लिप बाम अप्लाय करून घेते, त्याच्यानंतर लिपस्टिक लावते. व्यवस्थित लिपस्टिक लावून घेऊया. त्याच्यानंतर नथनी घालते मी. गुड, छान दिसतंय. त्याच्यानंतर टिकली लावून घेते. छान मोठी अशी चंद्रकोर टिकली लावूया. मोठी चंद्रकोर टिकली लावलेली आहे मी. बघाल चंद्रकोर टिकलीमुळे लुक किती छान दिसतोय. त्याच्यानंतर बुगडी घालून घेते मी कानामध्ये. त्याच्यानंतर कानातले घालून कानवेल घालून घेते. त्याच्यानंतर हे राजवीराचे लहानपणीचे तोडे वाळे तोडे आहेत ते घालून घेते, त्याच्यामुळं पाय एकदम भरून दिसतील. त्याच्यानंतर हे आर्टिफिशियल फिश केलेले आहेत, पापलेट बांगडा वगैरे, आणि एका बुट्टीमध्ये व्यवस्थित असं लावून चिटकवून द्यायचे. हाँ, एवढं.
तर कशी वाटली आमची कोळी मासावाली मुलगी? छान आहे ना? नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण भेटूया. बाय बाय. बाय बाय बाय. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा म्हणून सांग बरं. बाय बाय.